गेल्या काही वर्षात राज्यासह देशभरात भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप केलाय. या संदर्भात राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर 500 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केल्याप्रकरणी पाटस येथे खासदार संजय राऊत यांचा निषेध करत पुतळा जाळण्यात आलाय. पाटस येथील भीमा पाटस साखर कारखाना चौकात आमदार राहुल कुल समर्थक एकत्र आले. खासदार संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून ते खोटे आहेत. तर आमदार राहुल कुल यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून अतिशय कठीण परिस्थितीतून भीमा पाटस कारखाना सुरू केला. आमदार राहुल कुल यांचा राज्यात नावलौकिक होत असताना राजकीय सूड भावनेतून त्यांच्यावर आरोप होत असल्याचं यावेळी कुल गट समर्थक बोलत होते. यावेळी राऊत यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या पुतळ्यास जोडे मारून पुतळा दहन करण्यात आलं. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, सरपंच दिलीप देशमुख, कैलास गाडवे, मारुती मगर, डॉक्टर विलास भंडारी, अरुण नवले, हणमंत बोरावणे, युवराज बोराटे, मनीषा नवले, जयश्री जाधव, रोहिदास टिडेकर, रोहिदास कंद, सुधाकर थोरात, पांडुरंग सोनावणे, आनंद कदम, पृथ्वीराज जगताप उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाटस पोलीसही तैनात होते.